नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककराच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय झटपट अशी उपवासाची रेसिपी बनवणार आहोत वरीचे तांदूळ म्हणजेच भगरीचा उपमा यासाठी लागणारं साहित्य तर आपण बघणारच आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठी वाटी भगर चवीनुसार मीठ भाजून फोल काढून घेतलेले शेंगदाणे जिरे हिरवी मिरची हिरवी मिरचीच्याऐवजी तुम्ही लाल तिखट टाकलं तरी चालेल जसं आवडत असेल तसं तुम्ही टाकू शकता तेल शेंगदाण्याचं तेल किंवा साजूक तुप काहीही घेऊ शकता मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे पहिल्यांदा आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे कढई गरम झाली आहे ते त्यामध्ये तेल टाकायचे दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत जिरे चांगले तडतडून घ्यायचे त्यानंतर आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे तेलावरती चांगले परतून घेऊयात आणि हिरवी मिरची टाकायची आहे हिरवी मिरची पण चांगली परतून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपण वरीचे तांदूळ म्हणजेच भगर टाक टाकणार आहोत भगर मंद आचेवरती चांगली खमंग भाजून घ्यायची आहे रंग तर बदलायला नको पण भाजल्यानंतर त्याचा थोडासा रंग बदलतोच पांढरा रंग दिसतो पण लाल रंग होऊ देऊ नका सावकाश अगदी मंद आचेवरती खमंग अशी आपल्याला भगर भाजून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अगदी सावकाश भाजायचे भाजल्यानंतर भगरीचं दाना असा चांगला दुप्पट होतो आणि रंग पण वेगळा येतो आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं लागेल तसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता मीठ टाकल्यानंतर परत एकदा चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे जितका तुम्ही खमंग भाजाल तितका उपमा मोकळा होईल आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकून चांगली उकळी आली उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवा उकळी आली की गॅस थोडासा बारीक करायचा आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपला भगर म्हणजेच वरीचा तांदूळ चांगला शिजलेला आहे वाफ आणायची चांगली एकत्र करून छान झालाय एक दानंदाना सुटा दिसत आहे गॅस बंद करायचा आहे गरमागरम आणि अगदी झटपट असा आपला वरच्या तांदळाचा उपमा म्हणजेच भगरीचा उपमा तयार आहे रेसिपी तर तुम्ही बघितलीच अगदी सहज बनवता येईल अशीच आहे रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आणि याआधी मी उपवासाच्या भरपूर रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्या पण बघायच्या आहेत चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही